मॅच फिक्सिंग प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून फिक्सिंगचं वादळ घोंगावत असून त्यामध्ये न्यूझीलंडमध्ये खेळाडूंची नावं समोर येत आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाकडे न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅककलमनं दिलेली साक्ष बाहेर आल्यानंही बरेच सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून उत्तर कोलकात्यातून 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनील शर्मा, संदीप शर्मा, राजन बवेजा आणि रोबी अग्रवाल यांना जोरासंका पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या एका घरातून लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यावर सट्टेबाजी केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावरती ठेवला आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं मुक्ता फळ उधळताना आयपीएलमध्ये पाक खेळाडूंना संधी न दिल्यानं भारताची प्रतिमा जगभरात मलिन झाली असल्याचं म्हटलं आहे. जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळत असताना फक्त पाकिस्तानी खेळाडूंना भारतानं बाहेर ठेवलं हे धक्कादायक आहे असं आफ्रिदीनं म्हटलंय. हा पाकिस्तानी खेळाडूंना फटका असला तरी भारताच्या धोरणामुळे त्यांचीच प्रतिमा मलिन झाली आहे असंही त्यांना वाटतं. या सीझनमध्ये आयपीएल विक्रेत्या टीमला विजयी कपचं 15 कोटींचं पारितोषिक मिळणार आहे तर उपविजेत्या टीमला 10 कोटींचं पारितोषिक मिळणार आहे. फायनल खेळू न शकणाऱ्या दोन टीमचा प्रत्येकी 7.5 कोटींचं पारितोषिक मिळेल. दोन अव्वल टीममधील आयपीएल स्पर्धेतील पहिली प्ले ऑफ लढत 27 मे रोजी होणार आहे. या मॅचमधील विजेता 1 जूनला होणाऱ्या फायनलमध्ये प्रवेश करेल. ब्राझीलवासियांसाठी फुटबॉल म्हणजे सब कुछ. विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्तानं हा ज्वर वाढण्यास अपेक्षित होतं. मात्र विश्वकरंडकाच्या पूर्वतयारीसाठी स्टेडियमचा ताबा घेण्यास जागतिक फुटबॉल महासंघानं सुरुवात केल्यामुळे त्याचा फटका ब्राझीलमधील सामन्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. विश्वकरंडकाच्या निमित्तानं नूतनीकरण होत असलेल्या स्टेडियमवर ब्राझीलमधील लीगच्या लढती सुरू होत्या. मात्र फिफानं स्टेडियम ताब्यात घेतल्यानं क्लबच्या लढती हलवण्यात आल्या आहेत. सायना नेहवाल आणि सिंधू यांनी नोंदवलेल्या विजयाच्या जोरावर भारतीय संघानं उबर कप बॅडमिंटन स्पर्धेतील जपानविरुद्धच्या उपांत्य लढतीत 2-0 अशी आघाडी घेतली होती. सायना नेहवाल हिनं भारताला धडाक्यात सुरुवात करून दिली. पहिल्या एकेरीत तिनं जपानच्या मिनात्सु मितानीवर 21-12, 21-13 अशी 41 मिनिटात मात केली आणि भारताचे विजयाचे खाते उघडले. पुण्यातील गिरिक्रेम प्रेमी संस्थेच्या वतीनं माउंट मकालू या जगातील 5व्या क्रमांकाच्या उंच शिखरावरील आखण्यात आलेली मोहीम यशस्वी झाली आहे. गिरिप्रेमींच्या आशिष माने या गिर्यारोहकानं पहाटे 4 च्या सुमारास 8,481 मीटर उंच असणाऱ्या माउंट मकालूवर यशस्वी चढाई केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.